हाय सर्वांना, सर्वांना गुड मॉर्निंग. माझ्याकडून आता ही झालेली आहे सकाळ मस्तपैकी. आणि मी प्रांजलला स्कूलला सोडवायला चालले होते, तर इथे छान असे कबूतर बसलेले होते, तर त्यांना मी असं हाकलून लावलं आहे. तर मला खूप भारी वाटतं असं कबूतर त्यांना खायला वगैरे टाकायला. तर आता इथे सकाळची वेळ, चहा वगैरे झालेला आहे, सकाळची सुरुवात चहाने. आणि इथे मी आता भाजी बनवायचं आहे. मला सोपीच बनवायची होती, खूप अवघड अशी नव्हती, कारण बटाट्याची भाजी बनवायची होती. कारण काल भाजीलाच नव्हतं आणलं, आणि काल आमच्या पप्पांना सुट्टी असल्यामुळे भाजीला नव्हतं. तर त्याच्यामुळे घरात जे आपलं शिल्लक असतं, बटाटे म्हणा काय म्हणा, कडधान्य पण काही काहींकडे असतं शिल्लक, तर कडधान्य तर सध्या नव्हते, मूग डाळ सोडून आणि मसूरची डाळ सोडून, अजून मसूरची डाळ पण. आणि आता इथं मी बनवत आहे बटाट्याची भाजी, साध्या सिम्पलमध्ये बनवत होती, काही त्याच्यामध्ये काही जास्त काय टाकणार नव्हते. कांदा टाकणार होते आणि टोमॅटो काट टाकणार होते. तुम्हाला माहिती माझी सोपी पद्धत आहे बटाट्याची भाजी बनवायची. तर मी ते जे स्टँड मागवलं होतं, मोबाईलचं जे स्टँड मागवलं होतं ना, खरंच मला एवढा पस्तावा येतो आहे ना. ते म्हणजे मिस्टरांनीच आणलेलं आहे ते स्टँड, पण त्यांना तरी काय माहिती त्यांची काय चुकी. तर ते स्टँड असं झालं आहे, मी मोबाईल ठेवल्यानंतर म्हणजे पूर्ण मोबाईल पडतो आहे आणि माझा मोबाईल डायरेक्ट किचनवरनं खाली पडतो आहे. तर त्याच्यामुळे मला बघा इथं आहे ना लूज होते थोडंसं, तर त्याच्यामुळे स्टँडचा काही उपयोग नाही होते. त्याच्यामुळे मला काय करावं लागतं आहे, हातामध्ये मोबाईल करून व्हिडिओची शूटिंग करावी लागते. तर खूप असं हे पण होते. मी ऑनलाईन बघितले स्टँड, पण तेवढंच प्राईजमध्ये, असं जास्त भारी क्वालिटीचं पण वाटत नाही आहे. तर त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढण्यास कुठेतरी प्रॉब्लेम होते. तर असं वाटतं व्हिडिओज काढू नये, बंद करून टाकावं व्हिडिओ काढणं, कारण एका हाताने काम करायचं, एका हाताने एवढं सर्व करायचं, त्याच्यामुळे मला कुठेतरी वाईट वाटतं. हातात धरून सर्व करायचं, काम पण करायचं, भाजी पण बनवायची. तर तरी मी करण्याचा प्रयत्न करते. आता इथं बटाट्याची भाजी वगैरे झालेली आहे आणि ताई चपात्या वगैरे करत आहेत आणि मी भाजते चपात्या. तर हातात करूनच मला मोबाईल हँडल करावा लागतो आहे, तर मला कुठं ठेवताच येत नाही, काय करावं. स्टँड घेतले पण काय उपयोगच नाही त्याचा, पण जाऊ द्या. चल ना, उठ स्कूलला जायचं, उठ गुडगले माझं भाज. चल स्कूलला जायचं आहे की नाही, चल पटकन, चल. हाय सर्वांना गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? मस्त ना? मी आले बघा, कोण आले? प्रीता. गुड मॉर्निंग. दुखं पडलंय पलीकडून, दुखं दिसतंय. थंडीला हो, थंडी सुटली तर प्रांजलला सोडवायला आलते. आणि कालचं पुरण तसंच बाकी होतं, तर प्रीता आली खाली बिल्डिंगच्या आणि मला पुरण दिले. आता मी करणार घरी जाऊन पुरण. हा, पोया करणार आहे ना. आता वाजलेले आहेत 9. तर प्रीता आवडलं का? आवडलं. तर नाश्ता करायचा. मला पण घरी जाऊन नाश्ता करायचा आहे. म्हटलं प्रांजलला सोडवायला आलते, येता आई बोलले पुरण घेऊन येऊ. मी आले आणि जवळच आहे प्रांजलच्या स्कूलपासून, जवळच आहे 1 मिनिटाच्या अंतरावर. तर चला सर्वांना गुड मॉर्निंग, परत गुड मॉर्निंग, बाय बाय. तर इथं प्रीताच्या घरी गेले होते मी, इथं पुरण आणलेलं आहे. तर त्याच्या बनवत आहे पोया, कारण उर्वरित पीठ होतं जे आईने ठेवलेलं, तर ते तसंच ठेवलं होतं पोयांसाठी, कारण पोया करायच्या होत्या. आणि सकाळ नाश्त्याला आम्ही पोया खाणार होतो. चहा पोळी खूप आवडते मला, कुणाकुणाला आवडते ते कमेंटद्वारे पण नक्की सांगा. चहा पोळी काय काय ना, दूध पोळी आवडते, काय काय त्याच्यामध्ये गुळवणी टाकून पण खातात, पण मला दूध पोळी अजिबातच आवडत नाही, कोणाला नाही आवडत नक्की सांगा. आणि मला गुळवणीसोबत दूध पोळी आवडते, आणि माझ्या मिस्टरांना तर पोळी हा प्रकारच नाही आवडत, अर्धी पण नाही, म्हणजे खातच नाहीत ती पोळी. तर मला कुठेतरी मग नाही का कधी सण आले तर मला पोया बनवण्याचं काही टेन्शनच नाही, पण खाल्लं पाहिजे प्रत्येक म्हणजे सणाला पोह्याचा स्वयंपाक केल्यानंतर. म्हटल्यानंतर सण असल्यासारखं वाटतो, नाही तर काही उपयोग नाही. नुसतं सण येतो आणि जातो, त्या दिवशी काहीच बनवलं नाही. तर त्याच्यामुळे पुरणपोळ्याचा स्वयंपाकाचा खूप मान आहे सणाच्या दिवशी. तर
तर पुरण आणलं होतं, पुरण मस्तच पोळ्या बनवल्यात. तुम्हाला आता माहिती मला पोळ्या आता जमायला लागल्यात थोड्या थोड्या, तर कारण कधी प्रॅक्टिस होतच नाही, कारण बनवण्यात येत नाही. महिना दोन तीन महिन्यातून सारा पुरणपोळ्याचा सण म्हणजे सण येतो तेव्हा आपण पुरणपोळ्या बनवतो ना, तर आता छान अशी लाटते. आणि एक प्रॉब्लेम झाला, त्याच्यावरचं जे पोलपट आहे मी त्याच्यावर पोळ्या लाटते ते काय झालं, शॉर्ट झालं आणि पोळ्या मोठ्या होत्या, त्यानं पोलपटच्या बाहेर पोळी जात होती. तर कुठेतरी मला म्हणजे तवा पण छोटा पोलपट पण छोटं, तर त्याच्यामुळे लाटायला काही जमत नव्हतं एवढं. जाऊ दे आता, प्रत्येक सगळं सारखं भेटेल असं काही नाही. तर सर्व प्रांजलचे एक तर एक्झाम चाललेले आहेत, एक्झाम चाललेत म्हटल्यानंतर मला लगेचच अर्धा पाऊन तासातच लगेच जावं लागतं, त्याच्यामुळे मला घाईघाईत काम करावं लागतं. आणि इथं मी प्रांजलला घेऊन आले होते स्कूलमधून आणि सर्व काम करणं तसंच बाकी होतं, कारण सकाळ सकाळ तिची स्कूल असते 9 वाजता आणि मला लगेच जायचं होतं 10:30 आणायला तिला. आणि प्रिशाला सर्व बघून सर्व हँड तरी आई सांभाळतात तिला, पण मला तिचं खायचं प्यायचं बनवायचं आणि घरातलं पण सर्व हे करायचं, त्याच्यामुळे उशीर झाला होता. आता उद्यापासून मी काय करेन, लवकर उठण्याचा प्रयत्न करेन आणि लवकर पटपट काम करेन, कारण आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही, लिफ्ट नसल्यामुळे काय होतं एवढं 3 मजले चढायचे उतरायचे एवढं लांब जायचं, त्याच्यामुळे ना पाय पण दुखतात आणि कंटाळा पण येतो होता. आणि आल्यानंतर परत काम करायचं म्हटल्यानंतर खरंच खूप कंटाळा येतो. आणि आई रोज भांडे वगैरे घासतात, पण आईंना आज जरा चक्कर आल्यासारखं होत होतं, कारण त्यांनी अर्धे भांडे घासले, नंतर ते बोलले मला असं थोडंसं चक्कर आल्यासारखं होते, तर म्हटलं ठीक आहे नका घासू म्हटलं भांडे, मग मी घासते म्हटलं, कारण वयामानाने पण असं होतं शक्यतो चक्कर आल्यासारखं होतं काय होतं, तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नका घासू भांडे. मी लगेच मम्मीला आधीपासून ते प्रिशाला सांभाळत होत्या आणि मी लादीपासून लगेच, तर लादी वगैरे सर्व झालं होतं माझं, सर्व काम झालं होतं. आता मी लगेच भांडे लावायला घेते, कारण भांडे तसेच ठेवले होते आणि ना चक्कर आल्यासारखं होतं, तर म्हटलं ठीक आहे आई तुम्ही बसा प्रिशासोबत खेळवा, पण मी आहे ना असं जबरदस्ती पण नाही करत, आई तुम्ही हे काम करा ते करा, तेच त्यांच्या मनाने करतात. मी माझं जसं होईल तसं मी ॲडजस्ट करून मी माझं काम करेन, पण त्या करू लागतात मला, मी त्यांना म्हणत नाही आई तुम्ही हे करा ते करा, पण ते त्यांच्या मनानेच करतात. जेव्हा प्रिशा झोपलेली असेल ना तेव्हा ते करतात काम, नाही तर मी असं जबरदस्ती अजिबात नाही करत, कारण आपला काही हक्कच नाही त्यांना काम सांगण्याचा, मोठ्या माणसांना खरं म्हणजे काम सांगायलाच नाही पाहिजे, तरी त्या करतात. तर त्या बोलल्या आज मला थोडीशी चक्कर आल्यासारखी होती, म्हटलं बरं ठीक आहे तुम्ही आराम करा. नंतर मग मी भांडे वगैरे लावले होते, नंतर मला गॅस वगैरे घासायचा होता, तर आता ते सर्व पाणी सांडलं होतं ते पुसलं मस्त. आणि सर्व काम झाल्यानंतर मग इथं मी गॅस घासायला घेतलेला आहे, आणि तुम्हाला माहिती आपला नवीनच गॅस आहे, तर घासायला खूप छान वाटतं, कारण नवीन गॅस कोणती पण वस्तू असली ना ती अशी घासली ना असे छान वाटतं, अजूकच असं वाटतं आपल्याला छान चकचक करावं, त्याला एकदम छान नवीन असल्यासारखी दिसली पाहिजे रोजच्या रोज. तर मी आधी घासली, नंतर साबणाने काय होतं पाणीने गॅसचा जो बर्नर आहे तो लगेच खराब होतो, दूध माझ्याकडनं उतू गेलं होतं थोडंसं आणि नंतर ते पुसले, असं उतू गेलं ना प्रत्येक तर किचन एकदम असं घाण होऊन जातं, त्याला परत तेवढं स्वच्छ करावं लागतं. आणि इथं माझं सर्व स्वच्छ झालेलं आहे, गॅस वट्टा वगैरे आणि सर्व असं स्वच्छ असलं ना, पण लगेच ते थोड्यापुरतेच मर्यादित असतं, लगेच काय बनवायचं म्हटलं ना लगेच ते किचन खराब होऊन जातं, पण आता तसं होत नाही, कारण लगेच स्वच्छ तिथल्या तिथेच केलं जातं आणि त्याच्यामुळे एवढं काही घाण वगैरे पण नाही होत. आणि इथं मग मी काय करते, खरकटं जे असतं ते एका थैलीमध्ये जमा करतात आणि नंतर कचऱ्यावाले येतात ते सकाळचं घेऊन जातात, मग त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मग आता इथं कचरा चायची चायणी वगैरे एकदम स्वच्छ धुवून ठेवली आणि इथं सर्व स्वच्छ झालेलं आहे किचन, तुम्ही बघू शकता एकदम छान असं स्वच्छ क्लीन झालं आहे, कोणत्याच प्रकारचा तुम्हाला पसारा दिसणार नाही काही दिसणार नाही, एकदम क्लीन. आणि नंतर मग मी लगेच कपडे धुवायला घेतलेले आहेत, तुम्हाला तर माहिती माझं सर्व काम तसंच बाकी होतं, मी प्रांजलला तशीच गेले होते आणायला स्कूलवरनं, तर त्याच्यामुळे माझे कपडे लादी परत आई भांडे घासतातच रोज, पण हे माझं रोजचं काम आहे, डेली रुटीन आहे जे मी रोज करत असते, पण हे सर्व माझं बाकी होतं कारण मला आज उशीर झाला होता कामाला.
तर त्याच्यामुळे मी काय करते पटपट आंघोळण्याचा प्रयत्न करते. इवन वाजले होते मला कपडे वगैरे धुवून प्रिशाला मला आंघोळ वगैरे तिला खाऊ वगैरे द्यायचा होता, जेवण बनवायचं होतं तिचं पेज वगैरे. त्याच्यामुळे आता मी पटपट आवरते काम. आणि तुम्ही म्हणता ना कपडे अशी का धुती वगैरे, तर मी एडिटिंग करते व्हिडिओची त्याच्यामुळे फास्ट फास्ट असं पळवला जातो व्हिडिओ. त्याच्यामुळे ना तुम्हाला कपडे पण मी फास्ट धुतल्यासारखे वाटते. तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग अशात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. छान छान कमेंट करा. तर सर्वांना बाय. सर्वांनी आपापली काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.